नमस्कार, रोकटोक पर आपलं स्वागत. निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय नेता आपल्या कार्यकर्त्यांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी वारंवार घोषणा करत असतो. प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांना आवडेल अशी भाषणबाजी करण्याची मग स्पर्धाच रंगते. मात्र कधी कधी या नेताजींचा तोल सुटतो. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी बलात्कारांना पाठीशी घालणारं असंच एक आक्षेपार्ह विधान केलं. नेताजींच्या पावलावर पाऊल टाकत अबू आझमींसारखे त्यांचे कच्चे बच्चेही आता अकलेचे तारे तोडायला लागलेत. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक अशी भाषा वापरली जाते का? एकीकडे महिलांना संरक्षण देण्याच्या बाता करायच्या आणि वर चष्मा मात्र पुरुषांचाच ठेवायचा ही राजनीती आहे का? याला पुरुषी मानसिकता म्हणायचं का? मतांचं राजकारण की बुरसटलेली विचारसरणी? आणि फाशी द्यायची असेल तर मग अशा विचारांनाच फाशी द्यायला नको का? या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात नेताजींचा समाजवाद या रोकठोक कार्यक्रमात. नेताजींचा समाजात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. नवी दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर देशातल्या नागरिकांमधला संताप उफाळून आला. निर्भया प्रकरणात तसंच शक्तिमिल सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा न्यायालयानं ठोठावली तेव्हा सगळ्यांनीच या निर्णयाचं स्वागत केलं. काही राजकारणी मात्र वेगळ्याच नजरेनं याकडे बघत होते. ऐका, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव काय म्हणतायत ते. निर्भया बलात्कारानंतर संसदेत डोळ्यात अश्रू आणून भाषण करणाऱ्या जया बच्चन यांची आता मुलायमसिंहांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आहे? निर्भयाच्या कुटुंबियांनी मुलायमसिंहांचा या वक्तव्याचा निषेध केलाय. समाजवादी पार्टीला मत देऊ नका असं आवाहनच निर्भयाच्या पालकांनी केलंय. पूरा पूरा विरोध करते हम इससे सहमत नहीं है क्योंकि गलती गलती हो जाती है. चलो मान लेते हैं लेकिन गलती आए दिन नहीं हो जाती है और गलती ऐसे नहीं होती है कि एक पूरी साजिद के तरह गैंग बना लो, एक बच्ची को हवस का शिकार बना लो, तो ये गलती नहीं होती है, तो अपराध होता है. मनसे, शिवसेना आणि भाजपनेही मुलायमसिंहांना खडसावलंय. मला ऐकून आज इतकी शरम वाटली की आमच्या देशामध्ये अशा प्रकारचे नेते जन्माला आलेले आहेत की जे अशा प्रकारची वाक्य बोलू शकतात, अशा प्रकारचं स्टेटमेंट करू शकतात भाषणामध्ये. मुझ जैसी महिला उसका कठोर विरोध करेंगे. संविधान के माध्यम से बलात्कारियों की मदद करने के लिए कम से कम मुझ जैसी महिलाएं उनके खिलाफ आवाज उठाएंगी और ये भारत की संसद में कभी होने नहीं देंगी. ये वो बात गांठ बांध लें. मुलायम पाठोपाठ त्यांचे महाराष्ट्रातील चेले अबू आझमींनी देखील अकलेचे तारे तोडलेत. मर्जीने किंवा मर्जी विरुद्ध शारीरिक संबंध ठेवणाऱ्या स्त्रियांनाही शिक्षा का करू नये असा सवाल करून त्यांनी आपल्या बुरसटलेल्या मानसिकतेचं दर्शन घडवलं. झी मीडियानं त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी घुमजाव करत पळ काढला. मैंने यही कहा है कि धर्म के मुताबिक लड़के और लड़की वही साथ में रह सकते हैं जो पति और पत्नी हो. अगर पति और पत्नी नहीं है और गलत काम करते हैं तो धर्म के मुताबिक दोनों को सजा होना चाहिए. नहीं प्लीज, नहीं नहीं, मैं जा रहा हूं मैडम, मैं नहीं रुक सकता, मेरी रैली नीचे खड़ी हुई है. ये आजाद देश है, कोई भी युवा या युवती अगर एक दूसरों के साथ में घूमना चाहते हैं ये उनका पर्सनल इश्यू है. इस्लाम के दायरे से हम पूरे देश को नहीं चला सकते. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना समाजवादी पार्टीचे नेते असे बेतालपणे का बोलत आहेत? मुलायम सरकार मुरब्बी राजकारणी असं वादग्रस्त बुरसटलेलं विधान का करतो आहे? शूद्र राजकीय स्वार्थासाठी मुलायमसिंह महिलांचा अपमान करत आहेत. ही विकृत पुरुषी मानसिकता आहे की मतांचं राजकारण? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. नेताजींचा समाजवाद या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय ऍडव्होकेट मृणालिनी देशमुख. ऍडव्होकेट मृणालिनी देशमुख या ज्येष्ठ कार्यतज्ञ आहेत. मॅडम, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत ऍडव्होकेट आशिष शेलार. आशिष शेलार हे ऍडव्होकेट तर आहेतच पण त्या व्यतिरिक्त आपण सर्वजण त्यांना मुंबई भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष म्हणून पण ओळखतो. आशिष जी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत आमच्या पुण्याच्या ब्युरोमधून मुक्ता मनोहर. मुक्ता मनोहर या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. मॅडम, तुमचंही स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत अब्दुल रहमान अंजारिया. अब्दुल रहमान अंजारिया हे जामा मशीद दिल्ली यांचे सदस्य आहेत, त्या समितीचे सदस्य आहेत. अंजारिया जी, आप
तुमचंही स्वागत या कार्यक्रमात. पहिला प्रश्न घेऊन मी जातो मृणालिनी देशमुख यांच्याकडे. तुम्ही या सगळ्यावरचा रिपोर्ट पाहिलात, मुलायमसिंग यादव काय म्हणाले, अबू असीम आझमी काय म्हणाले, गलती तो हो जाती है, बलात्कार जैसी गलती भी हो जाती है, लड़के तो लड़के हैं, उन्हें फांसी देने की क्या जरूरत है, काय सांगाल? शब्दच उरले नाही इतके डिस्गस्टिंग विचारसरणी, इतके डिस्गस्टिंग शब्द. आणि आजच्या तारखेला महिलांशी असा त्यांचा जो व्यवहार आहे, किंवा त्यांचा जो महिलांबद्दलचा जो एक हाऊ डू आय से द इमोशन फॉर अ वुमन आहे, हा फारच डिस्गस्टिंग आहे. मी तर ह्याच्यावर फक्त एवढं असं म्हणू शकेन की खरोखरच यांना माणसं म्हणावी का? कारण आय एम टू द बेसिक क्वेश्चन. आजच्या तारखेला असे त्यांचे उद्गार बुरसटलेले आहेत का? ते मोटिवेटेड आहेत का? ते मुद्दामून त्यांनी जसं तुम्ही म्हणाले तसं राजकारणासाठी केलेले आहेत, ह्याच्यावर आपण काय बोलणं हे मी काही सांगू शकत नाही. परंतु माझं एवढं म्हणणं आहे की जर स्त्रियांचा जो त्यांनी अपमान केलेला आहे, कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी मगाशी तुमचं अबू आझमींचं बघितलं की जे संमतीने असेल त्याच्याबद्दल आपण बोलतच नाहीये. रेप हा फोर्सिबलच असतो, आणि जेव्हा रेप हा फोर्सिबल ॲक्ट, सेक्शुअल ॲक्ट असतो एखाद्या स्त्रीवर, तर तिच्या मानसिक, शारीरिक, इमोशनल सगळ्या गोष्टींना त्यांना तिला ट्रॉमा पोचतो. आणि अशा परिस्थितीमध्ये असं म्हणणं की छोटी मोठी गलतियां हो जाती है और उनको माफ कर देना चाहिए, तर माझं असं म्हणणं की ह्याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. आणि सध्या बलात्काराच्या खुनाला आपल्याकडे कायद्यात कठोरातली कठोर अशी कोणती शिक्षा आहे? नव्या कायद्यानं काय तरतूद केलेली आहे? तुम्ही आता ते शक्ती मिल्स केसमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की ज्या क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्टमध्ये जे चेंजेस केलेले आहे, एक तर रेपचं जे डेफिनेशन आहे किंवा ज्याला बलात्कारचं डेफिनेशन आहे, त्यांनी ॲक्च्युअल सेक्शुअल पेनिट्रेशन नाही, परंतु अमाऊंटिंग टू दॅट जरी असलं तरी त्यांनी हे केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे? की कोणत्याही स्त्रीवर जर जबरदस्ती होत असेल आणि तिच्या शारीरिक, तिच्या शरीरावर जबरदस्ती होत असेल, तर हे आता समाज आणि कायदा हे दोन्ही लाईटली घेणार नाही आहे. आणि त्याच्यावर त्यांनी निषेध केलेला आहे. जस्टिस वर्मांची जी कमिटी झाली निर्भयाच्या नंतर, त्याच्यामध्ये त्यांनी तासन तास, जस्टिस लीला सेठ होत्या, डॉक्टर गोपाल सुब्रमण्यम होते जे सिनियर लॉयर आहेत, आणि जस्टिस वर्मा होते, ह्यांनी दिवस फॉर डेज टुगेदर बसून त्यांनी हा जो कमिटीचा रिपोर्ट बनवलेला आहे त्याच्यावर त्यांनी हजार लोकांचे त्यांनी इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, आणि ज्या स्त्रियांना काय त्रास होतो आहे ह्याच्यावर करून त्यांनी हा रेकमेंडेशन केलेला आहे. आणि असं सगळं असतानाही एक दीड वर्ष, दोन वर्षापूर्वी असे उद्गार काढावे, म्हणजे आय हॅव नो वर्ड्स. जे घडलं ते अत्यंत घृणास्पद होतं, आणि कायद्यामध्ये मात्र याला अत्यंत वेगळ्या आणि अत्यंत कठोर अशा शिक्षा उपलब्ध आहेत, त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे. अर्थात त्या अंमलबजावणीत जे दोषी ठरले त्या दोषींचं नेमकं जात आणि धर्म याचा विचार करून हे वक्तव्य झालं का, हा प्रश्न मी विचारणार आहे आशिष शेलार यांना. पण त्याच्या आधी एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊया आपण मुक्ता मनोहर यांच्याकडून. मुक्ता मनोहर, तुम्ही या विषयावर अतिशय संवेदनशील पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे. आज मला सांगा, बलात्कारासारख्या गुन्ह्यामध्ये जर अशा प्रकारची वक्तव्य आमचे नेते करत असतील की गलतियां तो हो जाती है, काय सांगाल तुम्ही? ही माझ्या मते राजकीय, सामाजिक संपूर्ण एक दिवाळखोरी आहे. म्हणजे याला कुठल्या कुठल्या शब्दात आणि किती तीव्रपणे निषेध करावा याची काही सीमा नाही. मुख्य म्हणजे हे विधान त्यांनी ज्या मतदारसंघामध्ये मोठ्या समुदायापुढे केलेले आहे, म्हणजे लोकांच्यामध्ये आधी तर जाणीवा वेगवेगळ्या पातळीवरच्या असतात, आणि ज्या खालच्या पातळीवरच्या आहेत, ज्या पारंपरिक आहेत, त्या अजून घट्ट करायच्या. एकीकडे मताचं राजकारण तर आहेच, पण त्याबरोबर एक पुरुषी वर्चस्व अतिशय घृणास्पद पद्धतीने व्यक्त झालेलं आहे, आणि मी फार तीव्रपणे याचा निषेध करते. आशिष शेलार, आपण पाहिलं मृणालिनी देशमुख यांनी सांगितलं की अत्यंत वक्तव्य घृणास्पद आहे, तर मुक्ता मनोहर यांनी सुद्धा निषेध केला. मुलायमसिंग यादव हे काही कच्चे बच्चे राजकारणी नाहीत, अत्यंत कसलेले, लोहियावादात मुरलेले, समाजवादात संपूर्ण आपलं राजकारण आम्ही करत आहोत असं म्हणणारे असे नेते आहेत. अशा नेत्यानं असं विधान हे वरवरचं केलेलं किंवा ज्याला आपण उतार वयात घसरलेली जीभ असं म्हणून ह्याच्याकडे आपण बघू शकत नाही, तर याच्यामागे निश्चित काहीतरी हेतू आहे. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, आणि तो म्हणजे शक्ती मिल कंपाऊंडमधल्या बलात्कारी जे आहेत त्यातले दोघं हे एका विशिष्ट समाजाचे होते, एका विशिष्ट धर्माचे होते, त्यांना किंवा त्यांच्या मतांची पाठराखण करण्याकरता हे विधान केलं आहे का? सुरुवातीलाच मला असं वाटतं की ह्या विधानाचा भारतीय जनता पक्षाकडनं मी निषेध करतो, आणि त्या जेवढा निषेध करावा तेवढा कमी अशा पद्धतीची भावना आमची आहे. राहिला प्रश्न आपण जो विचारलात की ह्या सगळ्यामागे
मुलायम सिंग जी यांनी केलेलं हे वक्तव्य याच्या मागची कारण काय? मला असं वाटतं की मुलायम सिंग जी ज्या पद्धतीचे एका अर्थाने सीझंड नेते आहेत, समाजवादी नेते आहेत असं म्हणण्याची आता काही सोय राहिलेली नाही. कारण समाजवादामध्ये अशा पद्धतीच्या वक्तव्याला आणि अशा पद्धतीच्या जेंडर बायसला काही भूमिकाच आहे असं माझं मत नाही. आणि त्यामुळे ज्या पद्धतीचं ज्या वेळी हे वक्तव्य केलं आहे आणि ज्या घटनाक्रमामध्ये ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ज्या प्रदेशात केलं आहे ह्याचा अर्थ खूप स्पष्ट आहे की मुलायम सिंग आणि त्यांचा समाजवादी पक्ष वारंवार एका विशिष्ट वर्गाचं लांगूल चालन करण्यासाठी अगदी पाकिस्तानला काही करोड द्या आणि एका विशिष्ट वर्गाचं लांगूल चालन करण्यासाठी कुठल्याही हद्दीपर्यंत जा, अगदी टेररिस्ट त्या समाजाचे असतील तरी त्यांच्या घरी जाऊन रसद पुरवा, इथपर्यंतच्या घटनाक्रम करणारा त्यांचा पक्ष म्हणून तो ओळखला जातो. दुर्दैवाने राजकारण ह्या स्तरावर आलं की मुलायम सिंगजींचं हे वक्तव्य शक्तिमिल कंपाऊंडमधल्या ज्या काही दोन तीन आरोपींना शिक्षा झाली त्यामधल्या दोन आरोपी एका विशिष्ट समाजाचे आहेत हे सत्य आहे. आणि त्या बॅकग्राऊंडवर आज त्यांनी स्टेटमेंट केलं की फाशी कशाला, चूक तर होतच असते. आणि त्यामुळे अशा पद्धतीने चुकीचं समर्थन करणारं वक्तव्य हे एका समाजाचं लांगूल चालन करणार आहे. आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे की इलेक्शन कमिशनने त्यांच्यावर केस तर नक्की घ्यावी, बरोबरीने इंडियन पिनल कोडखाली एका अर्थाने जेंडर बायस, सेक्शुअल बायस, पुरुषप्रधान संस्कृतीचं समर्थन करणं अशा पद्धतीची भूमिका घेतली त्याबद्दलही त्यांच्यावर कारवाई व्हावी. आणि बरोबरीने लांगूल चालनाच्या भूमिकेला कुठपर्यंत समाजाचं नेतृत्व गेलं आहे. आणि म्हणून आवश्यकता असेल तर जसं आझम खान यांच्यावर त्यांच्या रॅलीजवर बंदी घातली तसं ह्यापुढे समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंगजींच्या रॅलीजवर सुद्धा बंदी घालावी अशी मी मागणी करतो. आझम खान यांच्या रॅलीजवर ज्याप्रमाणे बंदी घालण्यात आली तशीच ती मुलायम सिंग यांच्या घालण्यात यावी. आज दिवसभर आम्ही मुलायम सिंग यांच्या पक्षाशी, त्यातल्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयाशी, त्यांच्या नेत्यांशी संपर्कात होतो. आज सकाळी अबू असीम आझमी हे आमच्या प्रोग्राममधून कसे उठून गेले, अडचणीचे प्रश्न विचारले ते आपण पाहिलं. आज त्यांच्या प्रवक्त्यांच्या संपर्कात होतो. आज जो हल्ला आता आशिष शेलार यांनी चढवलेला आहे त्याचे उत्तर त्यांनी द्यावं अशी आमची इच्छा होती, परंतु दिवसभर प्रयत्न करूनही त्यांचा एकही प्रतिनिधी उपलब्ध झालेला नाही. या सगळ्यावर नेताजीचा समाजवाद आपल्याबरोबर अब्दुल रहमान अंजारी आहेत. अब्दुल रहमान अंजारी हे मुंबई दिल्लीच्या जामा मशिदीचे सदस्य आहेत. अंजारियाजी, आज आपण पाहिलं आहे मुलायम सिंग यांचं वक्तव्य काय होतं, ते आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे त्याच्यावर? आपण याचा निषेध करता, समर्थन करता, काय भूमिका आहे आपली? मी याची माझी प्रतिक्रिया अशी आहे की मी आपल्या चॅनलमार्फत याची घोर 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 निंदा करतो, निषेध करतो की मुलायम सिंगनी जे आज वक्तव्य दिलं आहे ते दुर्भाग्यपूर्ण आहे. अतिजय महिलांना अपमानित करण्याचा क्रिये काम मुलायम सिंग यांनी केलेलं आहे. आणि ही दुःखदपात करण्यासाठी मुलायम सिंगनी या देशाकडे माफी मागावी, माझी अशी मागणी आहे. अंजारियाजी, या सगळ्याला पार्श्वभूमी जी आहे ती शक्ती मिल कंपाऊंडमधल्या गँग रेप प्रकरणातले जे आरोपी आहेत ज्यांना फाशी झाली एका घृणास्पद कृत्याबद्दल, त्यांचा एका विशिष्ट समाजात जन्म झालेला आहे आणि त्यांची पाठराखण आपल्याला उत्तर प्रदेशातल्या मतांच्या व्होट बँकेमध्ये होईल अशा करता हे विधान केलेलं आहे असं राजकीय पंडितांचा निष्कर्ष आहे. काय सांगाल आपण? आपण जामा मशिदीचे सदस्य आहात. जर हे विधान घेऊन जर मुलायम सिंगने असं सांगितलं असेल तर त्यांची ती लई मोठी चूक आहे. कारण ज्या धर्माचं नाव घेऊन मुलायम सिंग पुढे येतात त्यांना माहिती पडली पाहिजे की त्या धर्मामध्ये पण अशा प्रकारची घोर पाप करणाऱ्या व्यक्तींना मृत्यूदंडच आहे. अशा प्रकारच्या वक्तव्याचे नेमके काय पडसाद उत्तर प्रदेश अथवा मुस्लिम समाजामध्ये पडतील असं आपल्याला वाटतंय? नाही, असं काही होणार नाही. मुलायम सिंगला हा माहीत आहे की सध्या त्यांची परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये किंवा भारतामध्ये काय, तर पॉलिटिकली बेनिफिशरी होण्यासाठी, लोकांचं लक्ष आपल्याकडे घालण्यासाठी हा वक्तव्य सांगण्यात आलेला आहे. जामा मशिदीच्या सदस्यांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला. ज्यावेळी
बोला बोला। मी एवढं सांगेल, ज्यावेळी भारतामध्ये 33% रिझर्वेशनचा प्रश्न आला होता की वुमेन्स बिल पार्लिमेंटमध्ये पास करायचा आहे, त्यावेळी मुलायम सिंग यांनी सांगितलं की मी या बिलाचा विरोध करेन, कारण त्याच्यात एका धर्माला, मुस्लिम धर्मांना, जी महिलांना पण रिझर्वेशन पाहिजे. आपल्या चॅनलमार्फत मी त्यांना प्रश्न करतो, आज उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही किती एका विशेष धर्माची महिलांना तिकीट दिली आहेत? तुम्ही काय लोकांना का असं फसवतात? एक प्रकारे जामा मशिदीच्या सदस्यांनी सुद्धा या प्रकरणाचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. मी आता मृणाली देशमुख यांच्याकडे. मृणाली देशमुख, ही जी मानसिकता आहे, एकीकडे कायदे कठोर होताना दिसत आहेत, समाज मन त्याच्या विरोधात जाताना दिसत आहे, तरीसुद्धा नेते अशा प्रकारची वक्तव्य करून एक प्रकारे निवडणुकीच्या तोंडावर समाजाला पुन्हा एकदा भूतकाळाकडे किंवा अशा एका व्यक्तिपूजनाकडे नेत आहेत की ज्यातून एका वाईट अनिष्ट अशा समाजाची निर्मिती होईल. नेमकं काय करतायत ते? दोन गोष्टी आहेत. बहुतेक ह्या नेत्यांना कशाचाही भीती नाही आहे, कारण त्यांना वाटतं त्यांना पाहिजे ते वक्तव्य ते करू शकतात, इलेक्शनसाठी असो किंवा त्यांच्या पॉप्युलॅरिटीसाठी असो किंवा जसं साहेब म्हणाले तसं अटेन्शन सिकिंगसाठी असो, तो एक त्यांच्या मनामध्ये ती भय नाही. आणि कुठेतरी त्यांच्या मनात अजूनही आहे की आपण तुम्ही किती कायदे करा, 33% करा, तुम्ही अमेंडमेंट करा क्रिमिनल लॉला, किंवा तुम्ही बायकांना किती अधिकार द्या, शेवटी पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुष आहे हा श्रेष्ठ आहे आणि स्त्री आहे ही दुय्यम आहे. मग अशी आशिष भाऊ म्हणाले तसं ते जेंडर बायस नसून जेंडर डेरोगेशन आहे की ज्या एखाद्या स्त्रीला एखादी सुखवस्तू वस्तू म्हणून वापरावं आणि ते केलं त्याच्यामध्ये वाईट काहीच झालेलं नाहीये. ही जोपर्यंत ही त्यांची जी ॲटिट्यूड आहे किंवा त्यांचं माइंडसेट आहे हे बदलत नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये काहीही फरक पडू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो वुमेन एम्पॉवरमेंट जेव्हा तुम्ही म्हणतात, वुमेन एम्पॉवरमेंटपेक्षा पुरुषांना एम्पॉवर करा की त्यांनी जे आहे त्यांची विचारसरणी बदलली पाहिजे अँड दे हॅव टू ॲक्सेप्ट कॉन्स्टिट्यूशन. 60 वर्ष झाले आपल्याला, इक्वॉलिटी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण कुठे आहे इक्वॉलिटी इन रिअल लाईफ? ज्या मानसिकतेबद्दल आता मृणाली देशमुख बोलतात त्याच्यावर मी बोलतो करणार आहे. नेताजींचा समाजवाद या विषयावर आपण बोलतोय. या भागापूर्वी मृणाली देशमुख यांनी पुरुषी मानसिकतेविषयी अतिशय जळजळीत उद्गार काढले होते आणि तोच प्रश्न घेऊन जातो मी मुक्ता मनोहर यांच्याकडे. मुक्ता मनोहर, मुलायम सिंग यांचं वक्तव्य हे सर्वसाधारणपणे भारतीय पुरुषाच्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून आपल्याला मानता येईल का? म्हणजे त्यांचं वक्तव्य तर इतकं उथळ आणि इतकं, म्हणजे एका नेत्याने असं करणं म्हणजे हे लज्जास्पद आहे. मी मगाशीच म्हटलं ती एक राजकीय दिवाळखोरी, सामाजिक दिवाळखोरी, म्हणजे समाजवाद या शब्दाशी त्याचा काही संबंध नाही आहे. दुसरं जे आहे की पुरुषी मन ज्याला म्हणता येईल, त्याला जे अनेक हजारो वर्षांचे धागे चिकटलेले आहेत ते तोडण्याचं काम खरं समाजाच्या एकूण जडणघडणीमध्ये हळूहळू का व्हायला लागतं. म्हणजे आजची 11 तारीख आहे, आज महात्मा फुल्यांची जयंती आहे आणि या दिवशी एक कोणीतरी तथाकथित पुढारी म्हणतो स्वतःला आणि तो स्त्रियांच्या विषयी इतकं घाणेरडं विधान करतो, हे खरोखर आपल्या समाजातलं एक मोठं विदारक विसंगती पुढे आणणारी गोष्ट आहे. आणि आज ज्या परिस्थितीमध्ये मानसिकता घडतीय ती काही एका पुरुषाची घडत नाही, जे मोठ्याल्या शहरात घडतं ते शहरांमध्ये, तेच खेड्यांमध्ये. म्हणजे बाईकडे बघण्याचा उपभोगवादी चंगळवादी दृष्टिकोन आणि एकीकडे विफलता, दुसरीकडे मानसिक विकृती आणि तिसरीकडे दमनाचं हत्यार म्हणून स्वतःच्या लैंगिकतेचा वापर करणं, याच्यामध्ये अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी दडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुठलंही शारीरिक सुखाचा काही संबंध नाही आहे. वर्चस्व दाखवण्याचा मुलायम सिंग यादव यांचं वक्तव्य हे ऍव्हरेज भारतीय पुरुष मानसिकतेचं लक्षण वाटतं का? कधी एक स्टँड ऑफ म्हणून आपण वेगळं पाहिलं पाहिजे? नाही, ते जरा थोडं वेगळं पण बघायला पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे जाहीरपणे असं विधान करणं हे म्हणजे याला काही शब्दच नाहीत त्यांच्या त्या उथळपणाला. म्हणजे फारच उथळपणे ते बोललेले आहेत आणि असं काही हे इतक्या पद्धतीने, म्हणजे आता निर्भयाच्या वेळेस अनेक तरुण माणसं संवेदनाक्षमपणे समाजात उभे राहिले आणि जे प्रतिगामित्व असतं त्याची लीडरशिप जर का कोणी करत असेल तर त्याला काही आपण
सगळं सिम्बॉलिक असं मानता काम आलेलं आहे आणि तो व्हायलाच पाहिजे. ते काय आपण त्याचं सिम्बॉल शेलार यांना या ठिकाणी चर्चेत एक प्रश्न विचारायचा आहे. आशिष शेलार, आता काही क्षणात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहाल की हे मुलायमसिंग यादव हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, यांनी अणुकराराच्या वेळेला काँग्रेसचं सरकार वाचवलं होतं, हे संरक्षण मंत्री होते. आज उत्तर प्रदेशात त्यांच्या मुलाची सत्ता असली तरी नेताजींचंच राज्य आहे. या पलीकडे जाऊन ज्या अबू आझमींची वक्तव्य आपण दाखवलेली आहेत आत्ता, ते अबू आझमी महाराष्ट्रातनं विधानसभेत दोन ठिकाणून निवडून जातात. एक प्रकारे अशा प्रकारची विधानांना जनमान्यता आहे असं आम्ही समजायचं का त्यांच्या निवडीचा वेगळा अन्वयार्थ आपण लावणार आहात? नाही, मला असं वाटतं की ह्याला जनमान्यता आहे असं मानण्याचं काही कारण नाही. निवडणुकांमध्ये निवडून येणं, त्याची गणितं वेगवेगळी असणं, आणि दुसऱ्या अर्थाने निवडणुकांमध्ये आपल्या मतदारांना अपीज करण्यासाठीचा एक घृणास्पद प्रयत्न करणं, ह्या दोन गोष्टी एका अर्थाने वेगवेगळ्या आहेत. मला असं वाटतं की जो प्रश्न तुम्ही मुक्ता मनोहर यांना विचारलात की जनरल भारतीय पुरुषांची मानसिकता ह्यातनं प्रदर्शित होते का, तर मला असं वाटतं की असं काही मानण्याचं कारण नाही. ह्या एक घृणास्पद प्रयत्न समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी केलेला आहे, तेवढ्याच पुरतं ते लिमिटेड आहे. ते एका लांगूल चालनाचा तो प्रयत्न आहे, त्या लांगूल चालनातना तात्कालिक फायदा करून घेण्याची मानसिकता ह्या पक्षाची वारंवार राहिलेली आहे आणि तो तात्कालिक फायदा त्यांना काही वेळा मिळालासुद्धा आहे. पण तेच केल्यामुळे विजयी होतात अशा पद्धतीचा मानस किंवा दंडक हा राजकारणामध्ये होणं हे काही मूलभूत राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने योग्य नाही आणि ते योग्य आहे असं मानणारा वर्गसुद्धा या राज्यामध्ये देशामध्ये आहे. आणि मला असं वाटतं म्हणून हे लांगूल चालनासाठी केलेलं आहे. जनरल पुरुषप्रधान संस्कृतीचं हे दर्शन आहे असं मानण्याचं कारण नाही आणि सगळेच पुरुष असाच विचार करतात असंही मानण्याचं कारण नाही. एक प्रकारे जेव्हा अशा प्रकारची विधानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत असतात, त्याच वेळेला कुठेतरी स्त्रियांच्या हक्काविषयी पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करावे लागणार असतात आणि ते प्रयत्न आणि त्यांची कारण मीमांसा आणि त्याचं विश्लेषण आपण करणार शेवटच्या भागामध्ये. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहत आहे नेताजींचा समाजवाद. नेताजींचा समाजवाद. आज दिवसभरात ह्या उद्गारावर काही प्रतिक्रिया आल्या, पाहूया त्या प्रतिक्रिया. ऐसे आदमियों को सपोर्ट करने वाला पहले तो खुद बताए कि उसके घर में कभी ऐसा हादसा हो जाए, उसकी बेटी, उसकी बहन या उसकी माँ किसी के साथ कुछ किया जाए, तो क्या वो उनको छोड़ देगा? जातीय राजकारणामध्ये राजकारणी कितपत खाली जाऊ शकतात ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. ऍक्च्युअली मुलायम सिंग इतने बडे नेता है, उनका जो रेस्पॉन्सिबिलिटी और वो सब देखते हुए उन्होंने ऐसा स्टेटमेंट नहीं देना चाहिए था. असं म्हणत असाल की मुलं आहेत चुका होतात वगैरे, पण ज्या मुलींचं आयुष्य ह्याच्यामुळे वाया गेलेलं आहे, बर्बाद झालेलं आहे, त्यांनी या मुलांच्या चुका होत्या म्हणून सगळं हा चला ठीक आहे त्यांच्या चुका झाल्या असं म्हणायचंय का? मुक्ता मनोहर, तुम्ही पाहिलं की एक प्रातिनिधिक स्वरूपातल्या काही प्रतिक्रिया आम्ही गोळा केलेल्या होत्या. एकीकडे मुलायम सिंग यांचा स्वर वाढत जातोय, तसाच त्या विरोधाचा स्वरही वाढला पाहिजे. तो विरोधाचा स्वर वाढण्याकरता आपण नेमकं काय सांगाल की स्त्रियांच्या हक्कांबद्दल, त्यांच्या सन्मानाबद्दल पुन्हा एकदा जागरूकतेची लढाई वाढवायची गरज निर्माण झाली आहे का? हो, नक्कीच. म्हणजे आपल्याला अनेक पातळीवर काम करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक लहानपणापासून शैक्षणिक समानतेची सूत्र समाजामध्ये कशी रुजतील आणि स्त्री पुरुष यांच्या भेदाभेदाचं आता खरं युग खूप मागे पडायला पाहिजे. पण दुर्दैवानी आजच्या सगळ्या चंगळवाद आणि उपभोगवाद, म्हणजे एकीकडे सगळीकडं स्त्रीचा शरीराचा तरुणाईचा उपयोग हा ज्या रीतीने प्रोजेक्ट केला जातो त्याच्यावरती आपल्याला फार गंभीरपणे विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी बरेच वेळा हे मत मांडलेलं आहे, पुन्हा एकदा तेच मांडते की एकीकडे शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमी आहे, वैफल्यग्रस्तता आहे समाजामध्ये, आणि अशा स्थितीमध्ये फक्त एक या पद्धतीचे संबंध, लैंगिक संबंध, उपभोगवाद त्याच्यातला, त्या नात्याची संपूर्ण चोळामोळा केल्यासारखं जे पुढे येतं त्याच्यात बदल आमूलाग्रपणे करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आपण स्त्री पुरुषांच्या समानतेची लढाई आपल्याला पुन्हा नव्या जोमानी नव्या विचारांनी करायला पाहिजे. अंजारियाजी, तुम्ही ऐकल्यात आत्ता मुक्ता मनोहर यांच्यासारख्या मोठ्या लेखिका काय म्हणाल्या. त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुष समानतेची आणि स्त्रियांच्या सन्मानाच्या हक्काची लढाई पुन्हा एकदा जोरानं लढावी लागेल.
मुस्लिम समाजात विशेषतः याची जास्त गरज आहे असं वाटत नाही का? कारण ज्या समाजाला एक प्रकारे प्रभाव टाकतील असे मुलायम सिंग हे नेते होते, त्यामुळे आपली जबाबदारी प्रचंड वाढली असं नाही वाटत आपल्याला? मुलायम सिंगचं जे वक्तव्य, त्यांचा खाजगी वक्तव्य होता, त्याचं मुस्लिम समाजाचा किंवा मुसलमानांचा काही घेणं देणं नाही आहे. परंतु जे मॅडम म्हणालेत, मी त्याचं समर्थन करतो की महिलांचा मान सन्मान, त्याच्यासाठी जे काय प्रयत्न करायला लागतील ते आपल्याला करायला पाहिजे. मी फक्त एवढंच सांगतो की भारतामध्ये जर एखादी मुलगीचा बलात्कार झाला तर ते एक मुलगीचा बलात्कार नाही, या देशाचे प्रत्येक नागरिकचे मुलगीचा बलात्कार आहे. आणि बलात्कारी बलात्कारी असतो, त्याचा कुठला धर्म नसतो. ज्या व्यक्तीने बलात्कारी केला त्यांनी धर्माच्या विरोधात काम केलं आहे. म्हणून असे लोकांना फाशी समोर, लोकांसमोर, त्या परिवाराला समोर ठेवून फाशी दिली पाहिजे की पुन्हा कुणीही या देशाचा एकही मुलगीला, कुणाची मुलगीवर, कुणाही कुणाची पत्नीवर डोळे घालू नये आणि असं घोण पाप करू नये. मृणाली देशमुख पाहिलं की काय जळजळीत प्रतिक्रिया आत्ता अंजारी यांनी व्यक्त केलेली आहे. हा स्वर वाढवण्याकरता, विशेषतः अशा प्रकारचा प्रभाव पडू नये आणि हा स्वर विरोधाचा वाढण्याकरता आपण नेमकं काय सांगाल? नाही, माझा विचार एवढंच म्हणणं आहे की जागरूकता जी आहे ती फार महत्त्वाची आहे. आणि जसं मुक्ताताई म्हणाल्या तसं की स्त्रीला हा सन्मान देण्याची, पण मला एक समजत नाही की स्त्रीला सन्मान हा मागण्याची वेळ का येते आहे. स्त्रीचा जो अधिकार आहे, जो कायद्याने दिलेला आहे किंवा जो समाजाने दिलेला आहे, तो समानताचा आहे. तर तिला का आज मागावं लागतं की तुम्ही मला एक रिस्पेक्ट द्या किंवा तुम्ही मला चांगले माझ्याशी ट्रीट करा. तर आता कुठेतरी वेळ आली आहे की पुरुषांनी त्यांची जी मानसिकता आहे किंवा त्यांची जी ॲटिट्यूड आहे ती बदलायला पाहिजे. तुम्ही विमेन्स लिबरेशनच्या गोष्टी करता, आता ती गोष्ट जुनी झाली आहे. वी नीड मेन्स लिबरेशन, की त्यांनी हे योग्य प्रमाणे असं दे शुड अंडरस्टँड की स्त्री जी आहे तिला सन्मान मागण्याची वेळ येऊ नये. हा सन्मान तिचा इट्स अ फंडामेंटल राईट विथ विच शी इज बॉर्न. त्यामुळे तिला मागण्याची परिस्थिती काय येते? स्त्री मुक्ती इतकीच पुरुष मुक्तीची गरज आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय आशिष शेलार यांच्याकडे. आशिष शेलार, या वक्तव्याकडे आपण एक सामाजिक म्हणून बघू शकतो किंवा राजकीय म्हणूनही बघू शकतो, किंवा आत्ताच्या घडीला निवडणुका तोंडावर असताना, निवडणुकीचा प्रचार अर्धा झालेला असताना आपण याच्याकडे राजकीय म्हणूनच जास्त पाहिलं पाहिजे असाही एक विचार पुढे येतोय. आणि याच संदर्भातला माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की राजकीय पातळीवर आपण ही लढाई कशी लढणार आहात? मग ते वुमन रिझर्वेशन बिल असेल किंवा इतर अनेक स्त्रिया विषयांचे कायदे असतील. आज असं म्हटलं जातंय की मोदी सरकार आएगी, मोदी सरकार आएगी. तुम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेला असं आश्वासन देऊ शकाल का की या संदर्भातले सर्व कठोर ते कठोर कायदे तुमचं सरकार आलं तर तुम्ही तातडीनं पास कराल? मला असं वाटतं की मुलायम सिंगजींच्या भाषणामध्येच ते म्हणालेले आहेत की आमचं सरकार, म्हणजे त्यांचं सरकार आलं तर आम्ही हे कायदे बदलू. किंबहुना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या पुरुष आणि महिला आणि सर्व समाजाला मी हे सांगू इच्छितो की नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं तर ह्या कायद्यातला असा बदल केला जाणार नाही. किंबहुना ज्या पद्धतीने नेतृत्वामध्ये सुद्धा मी अविकसितता म्हणेन, विचारांची अविकसितता जी झालेली आहे, आणि त्यामुळे ह्याच समाजवादी पार्टीने वुमन्स रिझर्वेशन बिलचा विरोध केला आणि त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींवर ऑर्डिनन्सबरोबर पार्लमेंटमध्ये अजून कुठल्या पद्धतीने मंजुरी घेतली पाहिजे की ज्यामुळे वुमन्स एम्पॉवरमेंट, वुमन्स रिझर्वेशन आणि पुरुषांची महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता ही सर्व स्तरात आवश्यक आहे. ती केवळ एका घटनेपुरता नाही, बरोबर, या सगळ्यांवर एक एक्सटेन्सिव्ह, एक्सक्लुसिव्ह, इन्क्लुसिव्ह डिबेट हे संसदेत नरेंद्र मोदी सरकार नक्की करेल, त्यासाठी आवश्यक ते कायदे नक्की आणेल. आणि समाज मन हे व्यक्तीच्या वागणुकीतून बदलत असतं आणि अशा वागणुकीचं नेतृत्व हे केवळ भाजपच पुढे आणेल. आणि म्हणून आज मी आवाहन करतो की समाजवादी पार्टीने जे सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही हे बदलू, आणि त्यामुळे सगळ्या पुरुष आणि महिलांनी ज्यांचा समानतेवर भरोसा आहे त्यांनी समाजवादीचा बहिष्कार करणं आणि एका अर्थाने या पुरुष प्रधान संस्कृतीच्या विरोधात महिलांच्या समर्थनार्थ जे सरकार उभं राहील त्याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे असं माझं आवाहन असेल. काही प्रमाणात मी आशिष शेलार यांच्या मताचं स्वागत अशा करता करतो की अबू असीम आझमी आपल्याकडे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन मतदारसंघातून निवडून आले होते. भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल किंवा काँग्रेस NCP असेल, यांचा कुठलाही उमेदवार दोन विधानसभा मतदारसंघातून मागच्या तीन निवडणुकात तरी किमान निवडून आलेला नव्हता. याचं कारण तसे उभेच राहिले नव्हते. हे दोन ठिकाणून निवडून येण्याची क्षमता असणारे
आणि समाजावर काहीसा किंवा एका विशिष्ट समाजावर काहीसा प्रभाव असणारी मंडळी जेव्हा अशी बेताल वक्तव्य करतात तेव्हा तिथं त्याच ठिकाणी त्या संपूर्ण वक्तव्याचं खंडन करणं आणि त्याच्या विरोधात विचारांची जोरदार आघाडी उभं करणं हेच खरं एखाद्या चांगल्या चॅनलचं काम असतं. ते काम करण्यामध्ये ज्या चार मान्यवरांनी आज आम्हाला साथ दिली त्या चारही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.